या बाबतीमध्ये जे न्यायालयाने आदेश दिले होते ताबडतोब त्याची पूर्तता केलेली आहे आणि यावरती सारासार विचार करून उच्च न्यायालय जे काय आदेश द्यायचे ते आम्हाला देतील, त्याप्रमाणे आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू. परत साहेब, एस टी कर्मचारी अद्यापही समोर राहत आहेत, त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतो. आम्ही स्वतःहून राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचं ताबडतोब पालन करण्याचं ठरवलं. तसं आम्ही न्यायालयाला सांगितलं की लोकांना कुठेही झळ पोचू नये म्हणून आम्ही ताबडतोब आज दुपारपर्यंत या बाबतीतला जी आर काढू. त्यापेक्षा संपावरती लवकर तोडगा काढण्याचं काम राज्य शासन करत आहे. अभ्यास ही जी कमिटी स्थापन झालेली आहे ती करेल आणि त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करेल. अनेक एस टी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे, त्या संदर्भात काय तुमचं मत आहे परिवहन मंत्रीवरून? ही समिती आहे, ही मुख्य सचिव जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सचिव आणि फायनान्स सेक्रेटरी अशी त्रि सदस्य समिती असेल आणि त्या समितीचा जी आर आत्ता काढला जाईल ताबडतोब. आणि ह्या समितीला पूर्णपणे या सगळ्या गोष्टीच्या विलगीकरणाच्या मागणीचा पूर्ण विचार करून अभ्यास करून त्यांनी सरकारला त्यांनी त्यांचा रिपोर्ट सबमिट करायचा आहे. ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीचा जी आर काढला जाईल. त्यानंतर जी कमिटी स्थापन होईल त्याची बैठक होईल आणि या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याचं न्यायालयाला कळवलं जाईल आणि त्यानंतर न्यायालय आपला अंतिम निर्णय देईल. विलगीकरणाच्या संदर्भात भूमिका संघर्ष त्याच्यामध्ये होतो आहे. ही जी काही न्यायालयाची आजचा जो आदेश आहे, ही जी नवीन विलिनीकरणाची मागणी आलेली आहे त्याच्या संदर्भातला आहे. त्या संदर्भात कमिटी स्थापन करण्याचे जे आदेश दिले आहेत त्या संदर्भात सरकार कायदेशीर प्रक्रिया आज पूर्ण करेल.